सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती एकोणतीस एप्रिल रोजी पार पडतंय आणि या सभेसाठी सोलापुरातील होम मैदान येथे जय्यत तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय खरं तर भव्य असा हा एक लाख लोक बसतील इतक्या क्षमतेचा सभागृह जो सभामंडप आहे तो या ठिकाणी उभारण्यात येतोय आणि त्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ ही सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि या सभेची तयारी जी आहे ती जोरदार झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय आणि आपल्यासोबत हे बोलण्यासाठी लोकसभे निवडणुकीचे प्रमुख शहाजी पवार आहेत आपल्यासोबत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीची तयारी आहे उत्साह आहे जोश आहे एकदम भरपूर उत्साह आहे देशाचे पंतप्रधान जर आपल्या शहरामध्ये येत असतील आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतील तर या ठिकाणचा व्यापारी असेल महिला असेल शेतकरी असेल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी हे सगळे सगळे आनंदात आहेत कारण त्यांना माहिती आहे मोदीसाहेब आले तर विजयाची नांदी शंभर टक्के आहे आणि या उत्साहाच्या पोटी या सात उद्याच्या एकोणतीस तारखेच्या सभेची लोकं आतुरतेने वाट पाहत आहेत इथे भव्य अशी तयारी देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब येत आहेत त्यांच्या तयारीसाठी आज काल आमची बैठक झाली आणि आज सकाळपासून मोठं काम चालू आहे साधारण एक लाखापर्यंत लोकं मंडपात बसतील भर उन्हात त्यांनाही त्रास होऊ नये अशी सगळी जे तयारी या ठिकाणी आपण करतो आहे आणि मोदी साहेबांची सभा ही यशस्वी शंभर टक्के होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं जो उमेदवार उभारला आहे त्यांना मोदींची सभा येणं म्हणजे खरंच ते एक त्यांच्या दृष्टीनं येणाऱ्या चार तारखेला आनंदाचा उत्सव साजरा करण्यासारखा आहे भाऊ कशा पद्धतीची क्षमता असणार आहे या संपूर्ण मंडपाची कशा पद्धतीची व्यवस्था कार्यकर्ते असतील जे पब्लिक पाहायला येणार आहे त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहे आज या ठिकाणी मोदी साहेबांच्या सभेची व्यवस्था आमच्या या ठिकाणी आठ कमिटी आम्ही केलेल्या आहेत मग ती महिलांची असेल बाहेरून येणाऱ्या लोकांच्या पार्किंग व्यवस्थेची असेल त्यांना ये येणाऱ्या लोकांना पाण्याच्या व्यवस्थेची असेल येणाऱ्या लोकांच्या जी फूड पाकिटची असेल स्टेजची असेल स्वागत कमिटीची असेल आणि या ठिकाणी कुणाला अचानक काही झालं तर सुद्धा त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सचीसुद्धा व्यवस्थेच्या दृष्टीनं मॉप जमल्यानंतर काही कुणाला चक्कर आली काय आली तर अशा सगळ्या तयाऱ्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर आज आम्हाला जशी आपल्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून बातम्या आल्या की सोलापूरला मोदी साहेब येत आहेत तारीख फिक्स झाली त्यावेळेसपासून सोलापुरातले व्यापारी असतील सोलापुरातले उद्योजक असतील सोलापुरातले तरुण असतील यांनी आम्हाला पास आम्हाला मिळाले पाहिजेत कारण सगळ्यांची भावना अशी आहे की मोदी साहेबांना समोर बसून सभा ऐकणं हे एक त्यांच्या दृष्टीनं एक आनंदाचं आणि भाग्याची गोष्ट प्रत्येकजण मानतात कारण असा कर्तृत्वान पंतप्रधान ज्याचं जगामध्ये नाव मोठ्या प्रमाणात आहे अशा पंतप्रधानाला याची देही याची डोळा बघण्याची इच्छा इथल्या मतदार म्हणा किंवा उद्योजकांची आहे आणि त्यात त्यातून आम्हाला कळतं की खरंच मोदी साहेब ग्रेट आहेत आपण पाहतोय की जवळपास एक लाख सभेचं तयारी जी तया आहे।, आहे ती आता भाजपकडून सुरू झालेली आहे आणि लवकरच एकोणतीस तारखेला ही सभा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळे जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरू असे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं